श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। मागी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात। महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी 1.5 दिवसाचा गणपतीला आणलं जातं आणि गणेशोत्सव साजरा केला जातो। पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला होता। पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात। दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते। तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती। श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी। तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला। माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते। या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असतात। या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:44 सुरू होणार असून मंगळवारी म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:41 असणार आहे। उदय तिथीनुसार 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल। गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची। आपल्याला काय करायचं, गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एक तामणामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे। तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा पंचामृताने घालायचं आहे। आपल्याला काय करायचं, 11 पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं। प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील ते आपला ओम विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत करत हे पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे, म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा म्हणू शकतात, हे आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी विशेष सेवाही करायची आहे, पूजाही करायची आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी 21 दुर्वांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा, त्याला सेवा देखील म्हणू शकतात। ही सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यात असलेले सर्व संकट सर्व अडचणींपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण फक्त 1 दिवसात आपली प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो आहे पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही। त्याचबरोबर बघा, तुम्ही पाहिलं असेल आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात नाही राहत, की आपली मुलं खूप चांगली शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, किंवा ते व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये यश नाही मिळत असेल। त्याचबरोबर लग्नायोग्य मुलगा किंवा मुलगी झाली आहे पण त्यांना योग्य जोडीदार जर भेटत नसेल, किंवा आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील, अशा विविध प्रकारच्या जर आपल्या जीवनामध्ये समस्या असतील, तर तुम्हाला हा अतिशय प्रभावी असा हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे, ज्यामुळे आपल्याला ह्या सर्व समस्यांपासून मुक्तताही मिळणार आहे। तर हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे, त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायची। जसे की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत, गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे, गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे। पण ह्या मागे गणपतीच्या वेळेस जे आपण आवर्जून तिळाचा जो मोदक असतो किंवा तिळाचे लाडू जे नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना दाखवत असतो, कारण मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत तिळाला खूपच महत्त्व आहे आणि त्या
कालावधीमध्ये येणाऱ्या प्रत्येक सणामध्ये आपण तिळापासून बनलेला नैवेद्य देवांना अर्पण हे करत असतो. आणि म्हणूनच जे आहे मागी गणपतीला सुद्धा तिलकुंद गणपती असं सुद्धा म्हटलं जातं, कारण ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांना जे आहे तिळाचा नैवेद्य दाखवत असतो. तर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपायाला सुरुवात करायची. तर ह्या उपायाला आपल्याला काय लागणार आहे, तर 21 दुर्वा लागणार आहेत. 21 दुर्वांची आपल्याला एक जुडी तयार करायची आहे. अशा आपल्याला 21 जुड्या ह्या लागणार आहेत. आता ह्या जुड्या घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. बसताना आपल्या शेजारी जे हळदी कुंकू देखील आपल्याला ठेवायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, एक जुडी जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. ती ठेवायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. जी देठं असतील ती गणपती बाप्पांच्या दिशेला असली पाहिजे, आणि जे गवत असेल ते आपल्या दिशेने असलं पाहिजे. ह्या रीतीने आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे. जे गवत आहे त्यावर आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि एक वेळा आपल्याला अथर्व शीर्षमचं पठण करायचं. आणि अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला ती जुडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची. आता चरणाजवळ जे आपण अर्पण करणार तेव्हा जी गवतची बाजू आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेला असलं पाहिजे, आणि जी देठ आहे ती आपल्या दिशेला असली पाहिजेत. ह्या रीतीने आपल्याला ती जुडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. आता पुन्हा दुसरी जुडी आपल्याला घ्यायची आहे. तशाच पद्धतीने आपल्या हातावर ठेवायची आहे. गवताची बाजू आपल्या हाताच्या आपल्या दिशेला असली पाहिजे, आणि देठं जी आहे गणपती बाप्पांच्या दिशेला असली पाहिजे. त्याला हळदी कुंकू लावायचं गवताच्या साईडला, आणि पुन्हा आपल्याला एक वेळा अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं. असं आपल्याला 21 जुड्या ज्या आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायच्या आहेत. आणि आपल्याला 21 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण देखील करायचं आहे. आणि शेवटची जुडी जेव्हा आपण अर्पण करणार असतील, आणि त्यावेळी जेव्हा आपण अथर्व शीर्षम म्हणत असतील, तर त्याचबरोबर आपल्याला फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे. ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती जो बाप्पांना जे आहे हात जोडून प्रार्थना करायची, आणि त्यांना म्हणायचं आहे आपली जी पण इच्छा असेल की मी खूप मेहनत करतोय, खूप कष्ट करतोय, पण माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आहे, तर ती साथ मिळू दे. मला जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होऊ दे. त्याचबरोबर तुमच्या इतरही कोणत्या समस्या असतील किंवा इच्छा असतील त्या आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत. आता हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात, पण प्रयत्न करून सकाळीच करा. आणि सकाळी हा उपाय केल्यानंतर जे आहे ना आपल्याला ह्या ज्या 21 दुर्वांच्या आपण 21 जुड्या ज्या आहेत त्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण केलेल्या त्या तिथेच ठेवून द्यायच्या आहेत. आणि संध्याकाळी जे आहेत ना त्या दुर्वांच्या ज्या 21 जुड्या आहेत त्या आपल्याला उचलायच्या आहेत. आणि आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचे. गणपती बाप्पांचं मंदिर नसेल तर कोणतंही देऊळ असू दे, त्याच्यामध्ये गणपती बाप्पांचं मूर्ती ही असणारच असणार आहे. कारण प्रथम पूजनीय देवता म्हणजे गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय कोणत्याही देवांची पूजा ही केली जात नाही. आणि म्हणूनच प्रत्येक देवळामध्ये जे आहे गणपती बाप्पांची मूर्ती ही असणारच असणार आहे. तर आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे, ह्या जुड्या गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही गणपती बाप्पांना बोलायची आहे, गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे, आणि आपल्या घरी येऊन जायचं आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होते, आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्या सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तीही मिळत असते. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी आपण गणपती बाप्पांची करणार आहे. आणि ही सेवा केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपले सर्व विघ्न हे दूर करणार आहेत. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.